परिस्थिती पाहूनच संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेऊ. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 15 दिवसांनंतर परिस्थिती तपासणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. जालन्यामध्ये परिस्थिती बघून संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ब्रेक द चेन मध्ये आपण धाडसानं निर्णय घेतलेला आहे, मात्र या संचारबंदीतही नागरिक रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत. 15 दिवसांच्या या संचारबंदीची परिस्थिती तपासणार आणि नंतर संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलंय. मला एवढं समजतंय की मी ब्रेक द चेनच्या संदर्भात अतिशय मोठा आणि उदात्त हेतू, म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही चेन ब्रेक करायची, संसर्ग थांबवायचा, आपली संख्या एकदम कमी आली पाहिजे, 60,000 ती एकदम खाली 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 येऊन फ्लॅट करायची आहे, त्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचा धाडसाने निर्णय घेतला. अतिशय म्हणजे मनावर दगड ठेवून निर्णय घेतला यासाठी की अनेकांना त्रास होऊ शकतो याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्यांना, मंत्रिमंडळातल्या सगळ्या सदस्यांना होती. परंतु शेवटी एका समाजाच्या महत्त्वाच्या जीव वाचवण्याच्या हेतूने काही निर्णयही घ्यावे लागले. मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय, याच्यामुळे आर्थिक खूप मोठ्या पद्धतीनं अनेकांना अडचण निर्माण करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय यशस्वी झाला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जनतेनी खूप मनापासूनचं सहकार्य करावं. कुठल्याही परिस्थितीत विनाकारण घराच्या बाहेर न पडता संक्रमण किंवा संसर्ग होईल अशा गोष्टी न करण्याचं कार्य आपण त्यांनी करावं, अशी आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी करेन. कालावधी आपण पहिले कालावधी हा तर संपूया आणि नंतर तपासूया की काय परिस्थिती राहील 15 दिवसांनंतर. जर ती 15 दिवसांनंतरची परिस्थिती जशी राहील त्या पद्धतीनं आपण निर्णय घेऊ.